मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस, पुढच्या 3 तासांसाठी मुंबईत जोरदार पावसाचा इशारा। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून अलर्ट, ठाण्यातल्या कासारवडवडीत 15 मिनिटात 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गावर बोरिवलीच्या दिशेने वांद्र्यापासून अंधेरीपर्यंत वाहतूक कोंडी, तर वरळीच्या दिशेला गोरेगाव ते विलेपार्ले दरम्यान मोठ्या वाहतूक कोंडीचा वाहन चालकांना सामना करावा लागतोय। सकाळपासूनच ठाण्यामध्ये मुसळधार, ठाणे दिवा कळवा मुंब्रा परिसरात पावसाची तुफान बॅटिंग। अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या कामांमुळे ठाण्यातल्या वागळी इस्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर पाणी साचून प्रवाशांची गैरसोय। ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेर सखल भागात पाणी, गुडघाभर पाण्यातनं वाट काढून प्रवाशांना ट्रेनपर्यंत पोहोचावं लागतंय। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात सकाळपासून मुसळधार पाऊस। भिवंडी शहरातील 3 बत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ या परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी। भंडाऱ्यामध्ये सलग 3रा दिवशी पावसाची हजेरी। जिल्ह्यामधल्या 5 तालुक्यात अतिवृष्टी, सरासरी 80 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस। समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग। मुसळधार पावसामुळे पुलाचं काम करणारी क्रेन मशीन आवडी नदीपात्रात अडकली। भंडारा जिल्ह्यातील मागील 3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे नद्या ओसंडून वाहू लागल्यात आणि त्यामुळे नदीवरच्या निर्माणाधीन कामांनाही फटका बसतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, जिल्ह्यात सरासरी 107 मिलीमीटर पावसाची नोंद। गेल्या 48 तासात मुसळधार पावसाची हजेरी। रत्नागिरीमध्येही दमदार पाऊस, मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी। रत्नागिरी गणपतीपुळे मार्गाला मोठा फटका। तर कोकणात मध्यरात्रीपासून दमदार पावसाची हजेरी। कुडाळ, कणकवली, सावंतवाडी परिसरात पावसाचा जोर वाढला, तर हवामान खात्याकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट। परभणी जिल्ह्यात 2 नक्षत्र कोरडी गेल्यानंतर अखेर वरुणराजाची हजेरी। शेतकऱ्यांसह सर्वसामान्य परभणीवासियांमध्ये आनंदाचं वातावरण। मुंबई शनिवारपासून 10% पाणी कपात, तलावांनी तळ गाठला, फक्त 7% पाणीसाठा शिल्लक। मान्सून लांबल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात सध्या केवळ 6.97% पाणी शिल्लक। नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे आजपासून 15% पाणी कपात। धरण क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस नसल्यानं सिडको महामंडळानं घेतला पाणी कपातीचा निर्णय। घाट क्षेत्रामध्ये दरड कोसळण्याचा इशारा। नाशिक, सातारा, पुणे या घाट क्षेत्रातनं जाताना काळजी घेण्याचं आवाहन। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर हवामान खात्याचं आवाहन। आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली। कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याचा एक भाग दरीत, दोनही बाजूकडची वाहतूक विस्कळीत। आंबेनळी घाटातनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ताम्हिणी घाटातनं प्रवास करावा, प्रशासनाचं आवाहन। रायगड जिल्ह्यात पोलादपूरजवळ दरड कोसळली। आंबेनळी घाटाजवळच्या प्रतापगडाच्या पायथ्याजवळची घटना, दोनही बाजूची वाहतूक बंद। नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर तालुक्यात जिल्हा परिषदेनं 1 दिवसापूर्वी तयार केलेला रस्ता पहिल्याच पावसात खराब झाला। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। भाजप मंत्र्यांची आज रात्री महत्वपूर्ण बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री 9 वाजता बैठकीचं आयोजन। लोकसभा जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक। विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक। कार्यकारिणीची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल। कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीचा मोठा आरोप। लाईफलाईन कंपनीनं पेपर्सवरती दाखवलेले डॉक्टर्स अस्तित्वातच नव्हते, ईडीकडनं आरोप। मुंबईतल्या शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावलंय। 14 जुलैला दोनही नेत्यांना कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। खासदार राहुल शेवाळे यांची सामनाच्या अग्रलेखातनं बदनामी करण्यात आल्याचं हे प्रकरण आहे। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आज एसीबी कार्यालयात हजर राहणार नाहीत। सकाळी 11:00 च्या आसपास रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात वैभव नाईक यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश होते, पण एसीबीला आवश्यक असलेली कागदपत्रं वैभव नाईक पाठवून देतात। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामीनावरती बाहेर असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरती आज उच्च न्यायालयात सुनावणी। जामीन रद्द करण्याची अंमलबजावणी संचालनालयाची मागणी। शिवसेना ठाकरे गटाच्या बीएमसी विरोधातल्या मोर्चाचा मार्ग बदलणार। पोलिसांच्या सूचनेनंतर नव्या मार्गाच्या उल्लेखासह पत्र। पोलिसांसोबतच्या चर्चेनंतर ठाकरे गटाचा निर्णय। महाराष्ट्रात मान्सून 2 आठवड्यांनी उशिरानं आलाय, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आहे।
या पार्श्वभूमीवरती आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना कोणता ठोस त्यांच्याबद्दल निर्णय घेतला जातो का याची अपेक्षा आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्बो निर्णयांची शक्यता, तब्बल 40 प्रलंबित विषयांवरती चर्चा होणार। राज्यातल्या महामंडळांमध्ये आणखी 1 ते 2 महामंडळांची भर पडण्याचेही संकेत आहेत। पुण्यामध्ये मंगळवारी एका तरुणीवरती झालेल्या प्राणघातक हल्ल्यावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन। पुण्यामधल्या मनसैनिकांनी सतर्क राहावं आणि कुठली अनुचित घटना घडत असेल तर धावून जावं। राज ठाकरेंसाठी बुलढाण्याचे भाजपचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी अंशतः सहमती दर्शवली। इंग्रजांनी जाताना अखंड हिंदुस्तानला स्वातंत्र्य दिलं नाही तर त्यांनी या हिंदुस्तानचे 2 तुकडे केले हे खरं आहे असं विधान प्रतापराव जाधवांनी केलंय। मुंबईमधले सर्व मोबाईल टॉवर्स धारकांना नोटिसा, कागदपत्र सादर करण्याचे मुंबई मनपाचे आदेश। मोबाईलचे किती टॉवर्स अधिकृत आहेत याबाबत पालिकेकडे आकडेवारीच नाही। यूपीएससी पूर्वपरीक्षेचा वाद दिल्ली हायकोर्टाच्या दारात। अभ्यासक्रमाबाहेरचे कठीण प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांकडनं नाराजी। दिल्ली उच्च न्यायालय याविषयी दिलासा देणार का याची उत्सुकता। मुंबई विद्यापीठाच्या 29 जूनला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। बकरी ईदच्या सुट्टीमुळे 25 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय। 11वी ऑनलाईन प्रवेशासंबंधी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ। नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तसंच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्यामुळे शासन निर्णय। नागपूर धापेवाडामधील चंद्रभागा नदीपात्रामध्ये आढळी पुरातन विहीर। 350 वर्षांपूर्वी याच विहिरीमध्ये विठ्ठलाची मूर्ती सापडल्याची आख्यायिका। इतिहास संशोधक आणि पुरातत्व खात्याकडनं लवकरच उलगडा होणार। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकारानं राज्यातील 1000 मंदिरं वस्त्रसंहितेच्या कक्षेत येणार। आषाढीनिमित्त पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांसोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतला पुढी खेळण्याचा आनंद। ठाण्यामध्ये ठाकरेगट आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। मडगाव सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतावर वाद। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची झेंडे घेऊन ठाणे रेल्वे स्थानकात गर्दी। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात राजू शेट्टी आक्रमक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं बँकेच्या दारातच उपोषण। सांगली महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख विजय पवार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। 1,25,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक। तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एनआयए चौकशी दरम्यान मोठा गौप्यस्फोट। अनेक नेते व्यावसायिक पोलीस संरक्षण मिळावं म्हणून धमकी देणारे कॉल करण्यासाठी स्वतःच पैसे द्यायचे, बिश्नोईची माहिती। लखनौ खंडपीठानं आदिपुरुषवरनं सेन्सॉर बोर्डालाही खडसावलं। चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य, कपडे आणि सीन्सद्वारे काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय, या धर्माचे लोक खूप सहिष्णू आहेत म्हणून त्यांची कसोटी पाहणार का, न्यायालयाचे सेन्सॉर बोर्डाला प्रश्न। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाची आदिपुरुष चित्रपटाचे निर्माते आणि लेखकाला नोटीस। लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना आक्षेपार्ह संवाद दिल्याबद्दल तर निर्मात्यांना वादग्रस्त सीन्स चित्रित केल्याबद्दल नोटीस। सुप्रसिद्ध अभिनेता रवी किशन यांची मुलगी अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलामध्ये सहभागी होणार, बातमी सोशल मीडियातनं समोर। महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये कोल्हापूर टस्कर्स संघाचा पराभव करत रत्नागिरी जेट संघ अंतिम फेरीत। डकवर्थ लुईस नियमानुसार कोल्हापूर टस्कर्सचा 4 धावांनी पराभव। महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नाशिक टायटन्स संघाचा पराभव करून पुणेरी बाप्पा संघ क्वालिफायर 2 साठी पात्र। क्वालिफायर 2 मध्ये कोल्हापूर टस्कर्सची सामना। आयर्लंड, नेपाळ, यूएई आणि युनायटेड स्टेट्स या 4 संघांचे वनडे वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न भंगलं। श्रीलंका, झिम्बाब्वे, नेदरलँड, स्कॉटलंड, ओमान आणि वेस्ट इंडिज या संघाचा सुपर 6 मध्ये प्रवेश। 29 ऑगस्टपासून सुपर 6ची स्पर्धा रंगणार। विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, मात्र पाकिस्तान भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार की नाही याविषयीचा संभ्रम कायम। पाकिस्तानच्या संघाला सरकारकडनं भारतात जाण्यासाठी परवानगी अद्याप मिळालेली नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची माहिती। 3 अतरंगी मित्रांची धमाल दाखवणारा अफलातून हा मराठी सिनेमा 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला। लेखक परितोष पेंटर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।